अरे आजू, तू माझी पाण्याची बॉटल घेऊन गेलास। आपण परत भेटलो। येस। अगं पण तू इथे, ओ तू कराटे शिकायला आलीस? येस। ए मी घाबरलो ना। आई म्हणते की लहान मुलांना चॉकलेट देऊन पळवणारी गँग असते। तुम्ही जर असे असाल तर बघा मी कराटे शिकते। हो पण मग एक काम कर ना, मला तूच पळवून घेऊन जा। मी कशाला पळू, तुम्ही तर मला आवडता गोबरे गोबरे अंकल। गोबरे पण का? तुमचे गाल ना गोबरे गोबरे आहेत, म्हणून मी तुम्हाला नाव ठेवलंय गोबरे अंकल। हाऊ स्वीट। मला असं वाटत की आपली दोघांची भेट परत व्हावी, म्हणून मी देव बाप्पाकडे प्रार्थना केली आणि आपली भेट झाली। हो मग तुझा बाप्पा तर एकदम सुपर कूल आहे। तुम्ही माझ्यासारखेच बोलता, सुपर बोलणारच ना, आपण सुपर फ्रेंड्स आहोत की नाही? बरं मला सांग फ्रेंड, तुझे आई बाबा कुठे? मला भेटायचे त्यांना। आणि तू कराटे क्लासला आली आहेस ना, मग तुझा युनिफॉर्म कुठे आहे? आज माझा फर्स्ट डे आहे आणि उद्या युनिफॉर्म मिळणार आहे। उद्या मिळणार? बर पण मग तू कराटे शिकल्यानंतर मला शिकवशील ना? हो प्रॉमिस। थँक यू प्रॉमिस। पण मी तुम्हाला भेटणार कशी? हे आपण इथेच भेटूया ना। काय आहे, माझी आई सुद्धा इथे येते। हा कराटे शिकायला नाही, योगा करायला। ओ सुपर। ओ सुपर। ओय कराटे गर्ल ये। आले टीचर, बाय फ्रेंड, उद्या भेटू। हळू जा। या मुलीला भेटल्यानंतर खरच खूप पॉझिटिव्ह वाइब्स येतात, एकदम जॉयफुल आणि ब्राईट वाटत। आता कधी एकदा उद्याचा दिवस येतोय आणि मी तिला भेटतोय असं झालं। थांब थांब सांगते, आधी तू मला प्रॉमिस कर तू मला रागवणार नाही। आई मला आज ते अंकल परत भेटले होते, पण ते त्यांच्या कामात होते, मीच त्यांना हाक मारली आणि भेटायला गेले, ते नव्हते आले। आई ते अंकल बॅड नाही आहेत ग? आज त्यांनी मला विचारलं तुझे आई बाबा कुठे आहे, मला त्यांना भेटायचे। आई ते मला खूप आवडतात, किती छान बोलतात। मला असं वाटत की मी त्यांना खूप वर्षांपासून जवळून ओळखते, जशी तू आजू इजी वाटता ना तसेच मला ते वाटतात। तू ना त्यांना एकदा भेट मग कळेल। आणि तुला माहिती आहे का, ते माझ्याकडनं कराटे शिकणार आहे, आता ते रोज भेटतील मला। प्लीज तू चिडू नकोस ना। ओके okay.